मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, पुढची स्लाइड बघूया आपण। प्रश्न क्रमांक 21, अल्लादीन हॅड डॅश डॅश वंडरफुल लॅम्प। मित्रांनो, वंडरफुल हा वंडरफुलचा सुरुवातीचा अक्षर हे डब्ल्यू हे व्यंजन आहे, म्हणजे व्यंजनाच्या आधी कोणतं आर्टिकल येते मित्रांनो, अ आर्टिकल आलं पाहिजे। व्यंजनाच्या आधी आपण अ आर्टिकल घेतो, म्हणजे या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला अ, अल्लादीन हॅड अ वंडरफुल लॅम्प अशा प्रकारचे वाक्य योग्य असणार आहे। चला 22 क्रमांकाचं उदाहरण बघूया मित्रांनो, द वर्ल्ड इज डॅश डॅश हॅपी प्लेस। तर मित्रांनो, हॅपीचा ह हे व्यंजन आहे, तर म्हणजे या ठिकाणी अ हे आर्टिकल योग्य आहे, ठीक आहे। 23 क्रमांकाचं उदाहरण बघूया मित्रांनो, व्हॉट डॅश डॅश पीटी। तर पीटीच्या सुरुवातीचं अक्षर हे पी, पी म्हणजे हे व्यंजन आहे, व्यंजनाच्या आधी आपण अ आर्टिकल वापरतो, व्हॉट अ पीटी, व्हॉट अ पीटी अशा प्रकारचं आपण आर्टिकल वापरू शकतो, अ हे उपपद योग्य आहे। 24 क्रमांकाचं उदाहरण बघूया, एव्हरेस्ट इज डॅश डॅश हायेस्ट। बघा मित्रांनो, हायेस्ट काय आहे, हायेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वापरतात, हायेस्ट, स्मॉलेस्ट, बिगेस्ट, स्वीटेस्ट, एक ई एस टी लागतो मित्रांनो, ई एस टी लागलेला शब्द जर का सुपरलेटिव्ह मध्ये असेल तर या ठिकाणी द हे आर्टिकल योग्य आहे। तर ह्या वाक्याचं उत्तर आहे द, ठीक आहे, द हे उपपद योग्य आहे। चला 25 क्रमांकाचं उदाहरण आपण बघूया, पीपल इन डॅश डॅश ईस्ट आर ऑफन आर्टिस्टिक। ईस्ट हे काय मित्रांनो, ईस्ट, ईस्ट ही दिशा दर्शवते, ईस्ट काय दिशा आहे, दिशा दर्शवण्यासाठी आपल्याला काय वापरायचं असतो, द हे आर्टिकल वापरायचं असतं। म्हणजे ह्या उत्तरामध्ये पीपल इन द ईस्ट आर ऑफन आर्टिस्टिक, तर अशा प्रकारचं द योग्य उत्तर आहे। 26 क्रमांकाचं उदाहरण बघूया, आय फील अ पेन इन डॅश डॅश स्टमक। तर मित्रांनो, जर मी माझ्या शरीराबद्दल, माझ्या अवयवाबद्दल जर का मी बोलत असू ना, तर मला स्टमक किती आहे, एकच स्टमक, एकमेव आहे, निश्चित आहे, निश्चित गोष्टीबद्दल आपण द आर्टिकल वापरतो, ठीक आहे, निश्चित गोष्ट जे असेल ना, हा हात पेन करत असला तर अ हँड असं वापरलं असतं, परंतु स्टमक बद्दल या ठिकाणी बोललं जातं, स्टमक एकच आहे मला, म्हणून या ठिकाणी द आर्टिकल योग्य आहे, एवढं लक्षात असू द्या। चला 27 क्रमांकाचं उदाहरण बघूया आपण, व्हॉट डॅश डॅश इंटरेस्टिंग स्टोरी दिस इज। तर इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंगच्या सुरुवातीचं अक्षर बघितलं ना मित्रांनो, तर काय आय, आय हे स्वर आहे आणि त्याचा उच्चार इंटरेस्टिंग, ई, ई म्हणजे काय स्वरासारखा आहे, स्वरासारखा उच्चार असेल तर आपण एन आर्टिकल वापरतो, व्हॉट एन इंटरेस्टिंग स्टोरी दिस इज, तर अशा प्रकारचं उत्तर योग्य राहणार आहे। 28 क्रमांकाचं उदाहरण बघूया, डॅश डॅट सन शाइन्स ब्राइटली। सन हे एकमेव निश्चित गोष्ट आहे, तर निश्चित गोष्ट असलेल्या गोष्टींसाठी आपण द आर्टिकल वापरतो, तर द सन बोलतो, द अर्थ, द मून, ठीक आहे, अशा प्रकारचे द आर्टिकल आपण वापरत असतो। चला 29 नंबरचं उदाहरण आपण बघूया, यस्टरडे डॅश डॅश युरोपियन केम टू माय ऑफिस। युरोपियन, मित्रांनो, युरोपियनचं सुरुवातीचं अक्षर ई आहे, स्वर आहे, परंतु त्याचा उच्चार यू, यू म्हणजे य, य गाईचा उच्चार होतोय, म्हणून ह्या ठिकाणी काय अ युरोपियन, अ हे आर्टिकल योग्य आहे। दिसताना आपल्याला स्वर दिसला, जरी स्वर असेल परंतु त्याचा उच्चार आपल्याला स्वरासारखाच पाहिजे, तरच आपल्याला त्या ठिकाणी ॲन आर्टिकल वापरता येईल, परंतु या ठिकाणी स्वर दिसतोय पण उच्चार हा हे व्यंजनासारखा, तर अ हे आर्टिकल योग्य आहे। यस्टरडे अ युरोपियन केम टू माय ऑफिस। चला 30 नंबरचं उदाहरण आपण बघूया, द गंगा। बघा मित्रांनो, द हे आर्टिकल ऑलरेडी दिलेले आहे, गंगा ही नदी आहे, म्हणून या ठिकाणी द आर्टिकल योग्य आहे, परंतु पुढचं उदाहरण बघूया, द गंगा इज डॅश डॅश सॅकर्ड रिव्हर, ठीक आहे। तर काय गंगा रिव्हर या ठिकाणी बद्दल बोललं जाते ना मित्रांनो, तर या ठिकाणी सॅकर रिव्हर, तर सॅकरचा स्व स्व व्यंजन आहे यस, तर व्यंजनाच्या आधी आपल्याला काय या रिव्हर मधून काय ठिकाणी रिव्हर्स, रिव्हर आहे, त्या ठिकाणी रिव्हर भरपूर असतात, परंतु आपण गंगा बद्दल बोलतोय, म्हणून सॅकरचा यस या ठिकाणी व्यंजन आहे, व्यंजनाच्या आधी आपल्याला काय वापरायचं असतो,
आर्टिकल वापरायचे असतं, अ सॅकर्ड रिवर. ठीक आहे, 31 क्रमांकाचं उदाहरण बघूया मित्रांनो. शी इज डॅश डॅश अनटायडी गर्ल. अनटायडी, अनटायडी यू हा स्वर आहे आणि त्याचा उच्चारही अ. अनटायडी, अनटायडी अ सारखा होतोय, स्वरासारखा होतो आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी एन हे आर्टिकल योग्य आहे. द चिल्ड्रन फाउंड डॅश डॅश एग इन द नेस्ट. एग हे काय मित्रांनो, ई, ई सुरुवातीचं अक्षर आहे ना मित्रांनो, सुरुवातीचं अक्षर ई आहे म्हणजे स्वर आहे. स्वर असेल तर एन आर्टिकल आपण वापरत असतो. 33 नंबरचं उदाहरण, आय बॉट अ हॉर्स. मी हॉर्स घेतला, डॅश डॅश ऑक्स अँड अ बफेलो. ऑक्स ओ स्वर आहे मित्रांनो, त्याचा उच्चारही स्वरासारखा आहे म्हणजे या ठिकाणी एन ऑक्स. आय बॉट अ हॉर्स घेतला, एन ऑक्स घेतला अँड अ बफेलो. ठीक आहे, 34 क्रमांकाचं उदाहरण, सचिन गॉट डॅश डॅश बेस्ट पर्सेंट. बेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलं जाणारं शब्द आहे मित्रांनो. बेस्ट हे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. गुड, बेटर, बेस्ट, बेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतात. तर या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागेल. म्हणजे सचिन गॉट द बेस्ट पर्सेंट. चला 35 क्रमांकाचं उदाहरण आपण बघूया. इंडिया इज वन ऑफ डॅश डॅश मोस्ट इंडस्ट्रियल कंट्रीज इन एशिया. तर मित्रांनो, मोस्ट हा शब्द सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतात. तर सुपरलेटिव्ह डिग्रीबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, तर अगदी सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी द हे आर्टिकल आलं पाहिजे. इंडिया इज वन ऑफ द मोस्ट इंडस्ट्रियल कंट्रीज इन एशिया. 36 क्रमांकाचं उदाहरण, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला योग्य करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचे. आय एम लुकिंग फॉर एन, बघा या ठिकाणी आपल्याला एन अकोमोडेशन, अकोमोडेशन म्हणजे राहण्याचं ठिकाण. अकोमोडेशनचा ए हे स्वर आहे, त्याचा उच्चारही स्वरासारखा आहे, तर एन आर्टिकल या ठिकाणी योग्य वापरलेलं आहे. बघा, एन हे एन का वापरलंय, कारण स्वर आहे म्हणून वापरलंय. इथं अकोमोडेशनचा आधी अ वापरलाय, हे योग्य आहे का मला सांगा. हे अकोमोडेशन हा शब्द सुरुवातीचं अक्षर स्वर आहे, स्वराच्या आधी आपण एन हे आर्टिकल वापरतो, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण चुकीचं आहे. द अकोमोडेशन का नाही, द कारण एकमेव नाहीये म्हणून या ठिकाणी द किंवा निश्चित गोष्ट नाहीये म्हणून या ठिकाणी द देखील योग्य नाहीये, आणि या ठिकाणी कुठलंच आर्टिकल वापरलेलं नाहीये. तर सांगा तर मित्रांनो, कोणतं योग्य असेल, पहिला क्रमांक. ठीक आहे, म्हणजे अ. ठीक आहे, चला 37 क्रमांकाचं उदाहरण आपण बघूया. चूज सुटेबल आर्टिकल्स टू कम्प्लीट द सेंटेन्स. मित्रांनो, खाली ते उदाहरण जे दिलेलं आहे, डॅश डॅश इंग्लिश इज डॅश डॅश युनिव्हर्सल लँग्वेज. आपण इंग्लिश लँग्वेज बद्दल बोलतोय, एकमेव इंग्लिश आहे जगामध्ये, इंग्लिश एकमेव आहे अशा लँग्वेज बद्दल आपण बोलतोय. तर एकमेव आणि निश्चित भाषेबद्दल, निश्चित गोष्टबद्दल जर बोलतो ना मित्रांनो, आपण द आर्टिकल वापरतो, द इंग्लिश. ठीक आहे, इज डॅश डॅश युनिव्हर्सल लँग्वेज. युनिव्हर्सल मध्ये किती लँग्वेज आहेत, भरपूर लँग्वेज आहेत. तर लँग्वेज पैकी एक म्हणजे अ युनिव्हर्सल. बहुतेक विद्यार्थ्यांना असं वाटेल सर स्वर आहे, सुरुवातीचा अक्षर काय बघितलं आपण, स्वर आहे, परंतु त्याचा उच्चार आहे युनिव्हर्सल, यू य गाईचा. ठीक आहे, या ठिकाणी म्हणून या ठिकाणी अ म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. याच्यामध्ये आपण द वापरणार, दुसऱ्या याच्यामध्ये अ आर्टिकल वापरणार, म्हणजे पर्याय क्रमांक 14 योग्य आहे. तर उत्तर आहे द इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. 38 क्रमांकाचं बघूया मित्रांनो, द क्लाउड स्वर्ल डाऊन टू टच डॅश डॅश हिमालया. तर मित्रांनो, हिमालया काय, हिमालया इज अ एकमेव माउंटेन, एकमेव पर्वत आहे. पर्वत सांगण्यासाठी आपल्याला काय वापरायचं असतं, पर्वत रांगा जर का सांगायचं असतात ना, तर द आर्टिकल आपण वापरत असतो, म्हणजे द हिमालया. 39 क्रमांकाचं उदाहरण बघूया मित्रांनो, दिस इज रिअली डॅश डॅश एन्चांटिंग स्टोरी. एन्चांटिंग, ई, ईचा उच्चार स्वरासारखा आहे आणि स्वर आहे म्हणून या ठिकाणी एन आर्टिकल योग्य आहे. स्वर असेल तर एन वापरतो. दिस इज रिअली एन एन्चांटिंग स्टोरी. 40 क्रमांकाचं उदाहरण, डॅश डॅश चीफ मिनिस्टर श्री पाटील स्पोक व्हेरी वेल. मित्रांनो,
चीफ मिनिस्टर असेल, प्राइम मिनिस्टर असेल, प्रेसिडेंट असतील ना, असे जे नाम असतात ना मित्रांनो, त्यांच्या आधी आपण द हे आर्टिकल वापरायचं असतं. लक्षात असू द्या, ही माहिती असू द्या. काय चीफ मिनिस्टर असतील, जेवढे राज्यांचे जे चीफ मिनिस्टर असतात, जे पद असतं ना मित्रांनो, त्या पदाच्या आधी आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं असतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक तिसरा म्हणजे द, द चीफ मिनिस्टर. श्री पाटील स्पोक व्हेरी वेल. तर 41 क्रमांकाचं उदाहरण आपण बघूया. डॅश डॅश मॅन इज इन व्हाईट इज माय फादर. मित्रांनो, समोर एक व्यक्ती उभा आहे. डॅश डॅश मॅन इन व्हाईट मध्ये इज माय फादर, एकमेव व्यक्ती आहे. व्हाईट मध्ये आपण निश्चित व्यक्तीबद्दल बोलतो. व्हाईट कपड्यात घातलेला जी व्यक्ती आहे ना, इज माय फादर, ते माझे वडील आहेत. निश्चित व्यक्तीबद्दल जेव्हा बोलतो ना, तर द आर्टिकल आपण या ठिकाणी वापरायचं असतं. द मॅन इन व्हाईट इज माय फादर, ठीक आहे, ते माझे वडील आहेत. तर एकमेव व्यक्तीबद्दल आपण बोलतोय. दिस इज डॅश डॅश मोस्ट बेनिफिशियल इयर. मोस्ट हा शब्दाबद्दल मी तुम्हाला भरपूर उदाहरण दिले मित्रांनो. तर मोस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये असतं. सुपरलेटिव्ह डिग्रीतलं कोणताही शब्द असू द्या, त्याच्या आधी आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं असतं. म्हणजे धिस इज द मोस्ट बेनिफिशियल इयर, अशा प्रकारचं योग्य उत्तर असणार आहे. पुढच्या क्रमांकाचं उदाहरण बघूया मित्रांनो. द रोज इज डॅश डॅश स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लॉवर्स. तर मित्रांनो मला सांगा, स्वीटेस्ट हा शब्द कोणत्या डिग्रीतला आहे? ई एस टी लागलेला असतो तो. सुपरलेटिव्ह फॉर्म, सुपरलेटिव्ह फॉर्म असेल तर आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा, द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लॉवर्स, द वापरायचं योग्य आहे. 44 नंबर, डॅश डॅश अहमदनगर इज अ बिग सिटी. मित्रांनो, अहमदनगर असेल, जलगाव असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा गावांच्या नावाच्या आधी, नावाच्या आधी आपल्याला कोणतेही आर्टिकल वापरायचं नसतं, हे लक्षात असू द्या. किंवा व्यक्तींचे जे नाव असतात ना मित्रांनो, महेंद्र असेल, राजेश असेल, सतीश असेल, या नामा कोणत्याही नामाच्या आधी, ठीक आहे, तर यांच्या नाम व्यक्तींच्या नावाच्या आधी आपल्याला द आर्टिकल कोणतंच आर्टिकल वापरायचं नसतं. तर या ठिकाणी नो आर्टिकल हे योग्य उत्तर आहे. आय एम इन डॅश डॅश हरी. मित्रांनो, हरी हा शब्द असेल ना, हरी शब्द केव्हा केव्हा येतो, त्यावेळेस आपल्याला हे अ आर्टिकल वापरावं लागतो. अ हरी, आय एम इन अ हरी, इन अ हरी, अ लॉट ऑफ. कधी कधी परीक्षेमध्ये लॉट ऑफ शब्द येतो मित्रांनो, लॉट ऑफ, आणि त्याच्या आधी आर्टिकल आपल्याला अ वापरावा लागतो, अ लॉट ऑफ. ठीक आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला, आय एम इन अ हरी वापरावा लागतो. ठीक आहे, पुन्हा एकदा सर्वांची मी रिक्वेस्ट करतो, माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.